पहिल्या प्रथम आलो असलं तरी ही मागणी तुम्ही आणि मी भेटण्याच्या आधी शिवसेनेने लावून धरलेली आहे. सुभाष दाभडे आपले आमदार इथे आहेत. की आपली भेट नाही झाली तरी शिवसेनेचं तुमच्याकडे लक्ष नाहीये. खरं म्हणजे तुमच्या ज्या काही मागण्या आहेत या न्याय हक्काच्या आहेत. आता मी इथे आलो होतो कारण आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की मराठा समाज न्याय हक्कासाठी जो रस्त्यावरती उतरला होता त्याला न्याय हक्क देण्याचं काम आज सर्वांनी मिळून केलेलं आहे. म्हणून मी सरकारला सुद्धा धन्यवाद दिले आणि मराठा समाजाला खास मी अभिनंदन केलं कारण त्यांनी लढून हे मिळवलेलं आहे. ही अशी विचित्र लोकशाही आहे, लढल्याशिवाय न्याय हक्क सुद्धा मिळत नाही. आणि तुमचा सुद्धा न्याय हक्क जो आहे, खरं मी आता यांना सांगत होतो की अरे तुम्ही डिजिटल इंडियावाले, डिजिटल महाराष्ट्र आपला आहे पण डिजिटल इंडियावाले, डिजिटल इंडिया स्वप्न कोणाचं? अजून नाहीये, आपली भेट योगायोगाने झालेली आहे. आणि या स्वप्नामध्ये वापरा आणि फेकून द्या हे स्वप्न आहे का सरकार? आणि जर का त्यांचं स्वप्न वापरा आणि फेकून द्या असेल तर तू आता दादा पुढे गेला तो चष्म्यावाला. तुमचा उपयोग तुमच्याकडे डिजिटल जे काही तंत्रज्ञानाचं ज्ञान आहे ते महाराष्ट्राला पुढच्या पुढे घेऊन जाणार आहे. संपूर्ण देशामध्ये माझा महाराष्ट्र पुढे घेऊन जाणारी तुमची ताकद आहे. वापरा फेका केलं मग उद्या या सगळ्यांनी तुम्हाला ज्ञान वापरून फेकून दिलं तर काय होईल? म्हणून मी तुम्हाला वचन देतो की आज मी योगायोगाने जरी भेटलो असलो तरी तुमची साथ सोबत मी सोडणार नाही. कारण माझ्या राज्यामध्ये जर तुम्हाला अन्याय होणार असेल तर मग त्या राज्याचं सरकार आणि राज्याचा उपयोग तरी काय? तुम्ही एवढं असून सुद्धा सत्तेत का राहता? मी त्याला उत्तर दिलेलं आहे. सत्तेत राहून सुद्धा जो नाणारचा राक्षसी प्रकल्प होता तो आम्ही घालवलेला आहे. नाणारला आरक्षण किमोने त्यांचा न्याय हक्क मिळालेला आहे. त्याच्यात सुद्धा शिवसेना एका आग्रहाच्या भूमिकेमध्ये होती आणि मला स्वतःचं समाधान आहे. सतत वचन मी आपल्याला देतो की आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांमध्ये शिवसेना सोबत आहे. उद्या रामदास भाई एकनाथजी तुम्ही आहात, इकडे दीपकजी तुम्ही आहात, दादा भुसे आहेत, सुभाष दाभडे आहेत, दीपक सावंत आहेत, दिवाकर राऊत आहे, विजय शिवतर, हे सगळे आपले आमदार आणि मंत्री आहेत. हे उद्या तुम्ही रामदास भाई या सगळ्यांना घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपण जी एक आरक्षणाच्या बाबतीमध्ये केली होती, मी माझ्याशी जेव्हा चर्चा झाली मी म्हटलं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. पण जो माझा ओबीसी बांधव आहे त्यांच्या हक्काचं हे द्यायचं नाही आणि मराठा समाजाची सुद्धा तशी मागणी नव्हती. अजिबात त्याच्यामुळे तुमचं जे काय आहे ते आभारी ठेवून आपण मराठा समाजाला न्याय मिळून दिलेला आहे. आपण सगळे एकत्र मिळून आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र, दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करणं खूप झालं. डिजिटल इंडियाचं स्वप्न असेल कोणाचं तरी, पण माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र हा आपल्याला सगळ्यांना एकत्र घडवायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या न्याय हक्काला वाचा फोडून ते मिळवून देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही, एवढं एक वचन मी तुम्हाला देतो. आणि तूर्त मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही 7 वर्षे प्रमाणित केल्या कामाची पावती म्हणून शासनानं आम्हाला जे आयटी महामंडळ स्थापन केलंय त्या महाराष्ट्र आयटी महामंडळामध्ये संगणक परिचालक हे पद निश्चित करून आयक स्वरूपी नियुक्ती द्यावी यासाठी आमचं अनेक वेळा आंदोलन झालं, अनेक वेळा आम्हाला आश्वासन मिळाले. आज 3 दिवसापासून रात्रंदिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मुलं, मराठी तरुण हे 3 दिवसापासून रात्रंदिवस आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. शासनाच्या वतीनं आम्हाला पॅन्डॉल टाकायला सुद्धा परमिशन दिली नाही, आमचं बाईक सुद्धा यांनी बंद केलं. आज आमची एकच मागणी आहे, संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आयटी महामंडळातून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.